ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ ಹಾರ್ಡ್ವೇರ್ ಮತ್ತು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿರಿ ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ ಬಿಲಾಲ ಮಸೀದಿ ಎದುರು ನಿಡಸೋ ಸಿರೋಡ್ ಸಂಕೇಶ್ವರ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7258 90 93 25. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने 3 मे पर्यंत लॉकडाऊनचा आदेश दिला आहे. या काळात सर्व किराणा दुकाने व्यापार बंद असल्याने दैनंदिन आवश्यक असणारे जेवणाचे साहित्य मिळविणे अनेक गरीब लोकांना कठीण होऊन बसले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. याची दक्षता घेऊन उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांच्याकडून गरजूंना अन्नधान्याचे वितरण केले जात आहे. त्यांनी सुरुवातीला मसाले भातचे वितरण केले. त्यावेळी अनेक नागरिकांनी जेवणाच्या साहित्याच्या किटचे वितरण करण्याची मागणी केल्यानंतर आमदार अनिल बेनकेंनी या किटचे वितरण केले आहे. यासाठी अनेक संघ संस्थांनी सहकार्य केल्याचे आमदार अनिल बेनकेंनी सांगितले आहे. घरोघरी पुलाव म्हणजे मसाला भात देण्याचं काम मी केलेलं आहे. दररोज 3000 मसाले भात मी गरिबांच्या घरी देऊन जाताना थोड्या लोकांनी मला विचारले की बाबासाहेब असं एकदा देत आहे पण संध्याकाळी सकाळची समस्या होते आणि तुम्ही किट दिला तर बरं होतं म्हटल्यानंतर 4-5 दिवसानंतर मी बेळगावातील जनतेला आवाहन केलं होतं की जे जे दाणे लोक आहेत त्यांनी दान करावं व त्याप्रमाणे आम्ही पुढे हे किट देऊया म्हणून. त्या आव्हानाला स्पंदून मला वाटतं बेळगावातील सर्व जनतेनं त्यातल्या उदाहरणार्थ पटेल समाज उरली, मारवाडी समाज उरले, जैन दिगंबर समाज असू देत, मोबाईल असोसिएशन असू देत, महांत भवनवाले असू देत, इतर सर्वजण APMCवाले, मार्केटयार्डवाले किंवा आमचे रविवार पेठ या सर्वांनी सहकार करून आज मी 2500 किट बनवले आहेत आणि 2500 किटचं सामान माझ्याकडे शिल्लक आहे. एकूण 12000 किट करून बेळगावमध्ये कुणीही भुका राहू नये, उपाशी राहू नये ह्या दृष्टिकोनातनं माझा प्रयत्न असेल. जनतेला कोणाला अडचण असेल त्यांनी आम्हाला भेटावं, त्याची अडचण दूर केली जाईल. हे माझ्या क्षेत्र उत्तर क्षेत्रमध्ये तेवढेच हे गरीब आहेत त्यांच्यासाठी वाटणार. जीवनावश्यक वस्तू म्हणजे याच्यात 10 आयटम आहेत. 1 किलो साखर, 1.5 किलो गहूपीठ, 1 किलो तेल, 2 पाकिट बिस्किट, तिखट, मीठ, असे एकूण 10 आयटम ह्या किटमध्ये आहेत. 15 ते 20 दिवस हे घर चालेल अशी मी व्यवस्था केली आहे. गरजू लोकांची यादी म्हणजे आम्ही वार्ड वाईज, गल्ली वाईज आमचे कार्यकर्ते पाठवून तिथल्या लोकांकडून लिस्ट घेऊन ते लिस्ट मोबाईल घेऊन त्यांचं सॉर्टिंग केलं आहे आणि आज रोजीपासून त्यांच्या घरापर्यंत किट जाणार. कुणीही घराबाहेर यायची गरज नाही. अगदी घरपोच करून आमचं तशी यंत्रणा ठेवलेली आहे, प्रत्येकाच्या घरी पोचलं जाईल. बेळगावमध्ये कोणीही उपाशी राहू नये यासाठी आमदार बेनकेंनी हा प्रयत्न चालविल्याचे त्यांनी सांगितले व एकूण 12000 किटचे वितरण करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.